प्रभूशी राम मंदिराच्या आवारातनं माझ्यासोबत जोडले गेले खासदार श्रीकांत शिंदे, ज्यांनी आपलं एक योगदान आज पक्षाच्या वतीनं उदय सामंत आणि इतर नेत्यांसोबत दिलं. ड्राईव्ह करत तुम्ही आलात अयोध्येच्या नगरीतनं, अनुभव कसा होता स्वतः ड्राईव्ह करत? अयोध्येतला तुम्ही विकासही पाहिला असेल. अयोध्या एअरपोर्टला जेव्हा आम्ही उतरलो तेव्हाच अयोध्येमध्ये कशा प्रकारे प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी होत असेल, कशा प्रकारे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटची कामं होत असतील, ती त्याच ठिकाणी अनुभव आला. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी ज्या प्रकारे डेव्हलपमेंट जी आहे सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी चालू आहे, येणाऱ्या 22 तारखेला आणि येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जो इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या ठिकाणी चालू आहे, एवढं भव्य दिव्य मंदिर खूप कमी कालावधीमध्ये, त्याचबरोबर एअरपोर्ट, तर एअरपोर्ट एवढ्या कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी बांधला गेला, तर मला वाटतं एक चांगलं काम जे आहे या ठिकाणी चालू आहे. आपण मंदिर निर्माण कार्यही पाहिलं, दर्शनही घेतले, बऱ्याच वेळ आपण नतमस्तक त्यांच्यासमोर झालात, भावना काय होती? कारण प्रत्येक शिवसैनिकाचं हे स्वप्न होतं, जे स्वप्नपूर्ती आता 22 जानेवारीला होणार आहे. सगळ्यांसाठी एक खूप भावनिक क्षण आहे हा, माझ्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. हा खूप अनेक वर्षापासून ज्याची वाट जी आहे, ज्याचे स्वप्न जे आहे, हे सगळे देशवासी पाहत होते. अनेक कारसेवकांनी जे आहे त्याच्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक आंदोलनं झाले, अनेक संघर्ष केले, अनेक पिढ्यांनी संघर्ष केला, आणि आज कुठेतरी राम मंदिर जाऊन त्या ठिकाणी उभं राहत आहे. मला वाटतं ही खूप मोठी, खूप अभिमानाची, खूप भावनिक क्षण आपल्या सगळ्यांसाठी आहे, की आपण कधी विचार केला नव्हता की एवढ्या लवकर जे आहे हे कोर्टामधला निर्णय असेल, या ठिकाणी एवढं मोठं मंदिर असेल, कधी कोणी विचार केला? इतक्या वर्ष जे आहे हे अगोदरच्या राजकर्त्यांनी कधीच तसा विचार केला नाही की प्रभू श्रीरामांचं मंदिर या ठिकाणी होईल, काशीचा कॉरिडॉर त्या ठिकाणी होईल. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आपला जो पाया आहे, आपला हिंदुत्व या सगळ्या गोष्टीवरती जो आहे तो आधारित आहे, आणि त्याला मजबूत करण्याचं काम जे आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे, एक सगळ्यांसमोर आदर्श घालून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, की कधीच अगोदरच्या लोकांना कधीच वाटलं नाही की आपला इतिहास काय आहे. प्रभू श्री राम असतील, मथुरा असेल, काशी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कधीच त्यांनी विचार केला नाही की त्याच्यामध्ये जे अतिक्रमण झालं ते अतिक्रमण काढलं पाहिजे. एवढं मोठं मंदिर या ठिकाणी होत आहे, हे हा जो मॅटर आहे हा कोर्टामध्ये होता, हा सोडवला गेला पाहिजे, पण आज ते होत आहे. आणि प्रत्येकासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा आणि एक भावनिक, मला आपण बोलू शकतो की भावनिक क्षण आहे. राजकारण याचं होत आहे अशा प्रकारचे आरोप विरोधक करतायत. भाजपनं निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवूनच मंदिर पूर्ण न होता त्याचं प्राण प्रतिष्ठा होते असं ते आरोप केले जात आहेत. आता त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही उरलेलं नाहीये. त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं पाहिजे, थोडीशी बुद्धी जी आहे ती मागितली पाहिजे प्रभू श्रीरामांकडे, की आज ज्याला कोणालाच जे जमलं नाही ते आज नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी जमलं, आणि ते त्यांनी करून दाखवलं. अगोदर लोक टीका करत होते मंदिर कब बनायंगे, तारीख कब बतायंगे, आज मंदिर पण बनलं, तारीख पण ठरली, वेळ पण ठरला. मला वाटतं याच्यावरती जे आहे तर आता विरोधकांनी राजकारण करणं बंद केलं पाहिजे, कारण की हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे, हा आस्थेचा विषय प्रत्येक भारतीयाच्या आस्थेचा विषय आहे. आणि ज्या प्रकारे 22 तारखेला सगळ्या विरोधकांनी आपले डोळे उघडे ठेवून 22 तारखेला या देशामध्ये काय होणार आहे हे त्यांनी त्याचा अनुभव घेतला पाहिजे. काही विरोधक गोदावरी काठावर जाऊन पूजा करणार आहेत, उद्धव ठाकरे म्हणाले निमंत्रण आलं नाहीये पण मी तिथे जाऊन पूजा करणार आहे, पूजा अर्चा करणार. कुठे सगळ्यांना अधिकार आहे कुठेही जाऊन पूजा करायची? मला वाटतं पूजा करा, अर्चा करा, सगळं करा, पण मला वाटतं ज्यांच्यावर त्यांची आघाडी आहे त्या आघाडीच्या मित्रांना विचारा, पूजा करू की नको करू, गोदावरी काठी जाऊ की नको जाऊ, हे त्यांना परमिशन पहिले घ्यायला लागेल, मग जाऊन त्या ठिकाणी जी आहे ती पूजा आहे, अर्चा आहे, जे काय करायची आहे. कारण की आयडियोलॉजिकली जे आहे हे त्यांनी हिंदुत्व तर सोडलेलं आहे, आता त्यांना हिंदू सण वगैरे साजरे केलेले आवडत नाही. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो त्यांनी विचार केला पाहिजे, की भविष्यामध्ये जर आपण आरती त्या ठिकाणी केली तर आपल्याबरोबर विरोधक जे आहे ते राहतील की नाही राहणार. श्रीकांत शिंदे इथं आपल्याच शैलीमध्ये टीका करताना आणि राम मंदिर दर्शन घेऊन बाहेर पडताना म्हणतात की हे खूपच भावनिक क्षण होतं आणि गर्व आहे सर्वांना, कारण राम मंदिर निर्माण कार्य अखेर पूर्ण होत आहे आणि राम मंदिर इथे उभं राहत आहे.
कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.